आज खरं तर एक वेगळा सेगमेंट मी तुमच्या साठी घेऊन आली आहे. आज हा जो आहे एक ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे आणि माझ्यासोबत असणार आहे खास तुमचा सगळ्यांचा लाडका आवडता लोकप्रिय अभिनेता आणि तो कोण आहे. येस अभिजीत, कसा आहेस तू? गुड मॉर्निंग. छान, मजेत, आनंदात आहे आणि आपण दोघं एका प्रेममध्ये मावत नाही आपण. मजा आहे. आय एम ग्लॅड की आपण बऱ्याच दिवसांनी भेटलोय आणि आज एका इंटरेस्टिंग जागी हा प्रवास सुरू करतोय आम्ही. तुम्हाला कळतच असेल आम्ही हायवेवरच आहोत. आज आम्ही चाललोय अहमदनगरला. पण मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय की सुरुवात फूडपासून किंवा ड्रिंक्सपासून होते, ॲज इन गुड कॉफी वगैरे, आणि गेल्यानंतरसुद्धा माझा अत्यंत आवडता विषय म्हणजेच फूड, खाणं याच्याशी रिलेटेड काहीतरी असणार आहे. त्यामुळे अहमदनगरला येतो आहे. अहमदनगर माझ्यासाठी का खास आहे हे बाकी आपल्या पुढच्या बोलण्यामध्ये तुम्हाला कळेल. सो नक्कीच. सो निघूयात आपण प्रवासाला सुरुवात करूया. येस, चला लगेच लेट्स गो. सो अभिजीत, आता एक आपण टी ब्रेक घेतलेला आहे मध्येच आणि कसा सुरू आहे तुझा प्रवास? छान चाललाय. खरं मुंबई ते नगर मोठा प्रवास आहे, 6 तास लागतात. तरी गप्पा मारत, गाणी ऐकत, चहा घेत प्रवास उत्तम सुरू आहे. मस्ट नाही म्हणता येणार, पण मला असं वाटतं की त्या असतील तर मजा येते. ते म्हणजे इफ आय एम नॉट ड्रायव्हिंग, हेडफोन्स. इफ आय एम ड्रायव्हिंग तर छान गाणी. दुसरं कॉफी आणि चांगली कंपनी. गप्पा मारत मारत प्रवास कसा संपतो कळत नाही. आणि समजा मी एकटाच असलो किंवा कंपनी जरी असेल तरी कॉफीने त्या गप्पा अजून रंगतात आणि वेळ अजून छान जातो असं मला वाटतं. त्यामुळे कॉफी, गुड कंपनी आणि छान गाणी, म्युझिक. आणि लांबचा प्रवास असेल किंवा कोणताही प्रवास असेल तर तुला एखादी गोष्ट असतो ना की आपल्याला चहा घेतलाच पाहिजे, कॉफी घेतलीच पाहिजे किंवा ऑन द वे जे काही असेल, तुला असं काय आवडतं जे लांबच्या प्रवासात? कॉफी हे माझं काय म्हणू आपण, एक हक्काचा स्टॉप असतो. इनफॅक्ट काही जणांना जे सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहेत त्यांना माहिती असेल नसेल, मी सहज म्हणून सुरुवातीला जिथे जिथे कॉफीला थांबायचो तर कॉफीचा जो असा मग येतो, म्हणजे आता हा तरी माझा नेहमीचा मग आहे वापरातला, पण पेपर कप्स जे असतात त्याचा मी एक फोटो टाकून त्याची स्टोरी टाकायला सुरुवात केली. सहज कॉफी लव्हर, ट्रॅव्हलिंग अशा अर्थाने. आणि ते नंतर इतकं समहाव पॉप्युलर किंवा माहिती होत गेलं की माझे अनेक मित्र हे आता कुठेही प्रवासाला गेले की असा एक कॉफीचा जितक्या शक्य तितक्या क्रिएटिव्ह पद्धतीनं त्याचा फोटो टाकतात आणि मला टॅग करतात त्याच्यामध्ये. त्यामुळे कॉफीचा एक स्टॉप हक्काचा पाहिजेच पाहिजे. चहा पण चालेल, पावसाळ्याचे दिवस असतील तर तीही मजा. ओके, व्हाइल ट्रॅव्हलिंग व्हॉट प्रिफर, ड्रायव्हिंग की मागे किंवा बाजूला बसून गप्पा करणं? हे पण फार कमी जणांना माहिती आहे. आय लव्ह ड्रायव्हिंग. आणि दुसरी गोष्ट जी कोणालाच माहिती नसेल कदाचित, की मला मोशन सिकनेस आहे. त्यामुळे बऱ्याचदा मागे बसलो तर मला खूप वेळा त्रास होण्याची पण शक्यता आहे. माझं अख्खं लहानपण हे अशाच त्रास करत करत त्रास करून घेण्यात गेलेलं आहे. त्यामुळे मी शक्यतो ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसत असतो किंवा स्वतःच ड्राईव्ह करत असतो. पण मला ड्राईव्ह करायला मजा येते. आत्ता आत्ता जरा मी ड्रायव्हिंग थोडं कमी केलं आहे कारण बऱ्याचदा कामाच्या दगदगीमध्ये ते अजून एक ॲडिशनल दमणूक नको म्हणून. पण आय लव्ह ड्रायव्हिंग. मी अनेकदा आणि वाटेल त्या गाड्या चालवलेल्या आहेत आणि अगदी 2-व्हीलरपासून 4-व्हीलरपासून ट्रकपर्यंत आय कॅन ड्राईव्ह एनिथिंग. त्यामुळे मला मजा येते ड्राईव्ह करायला. सुपर, एन्जॉय युअर जर्नी. येस, सो फायनली आम्ही नगरला आलेलो आहोत आणि आता जस्ट हॉटेलमध्ये चेक इन करतोय. संध्याकाळी इव्हेंट आहे त्यामुळे पटकन फ्रेश होऊन छान जेवून आमरस खाऊन डिनरसाठी रेडी होणार. सो अभिजीत, ऑल सेट? ऑल सेट, तयार झालेलो आहे आणि व्हेन्यूकडे निघालोय. सगळ्या मैत्रिणी वाट बघत असतील. त्यातच आज अहमदनगरमध्ये पाऊस पडलाय, गारा पडल्या आहेत,
तर मला माहिती त्याची तारांबळ उडालेली असणार आहे, त्यामुळे आता पटकन जातो, बघतो कोणी काय पदार्थ केले आणि जनाधन बक्षिसं देऊन टाकूया आणि खाऊया. आयुष्य आपल्याला नेहमी असं लांबून दिसलेलं असतं, म्हणजे त्यामुळे तुम्ही बघा स्टार्स म्हणतात, सुपरस्टार आहे तो, स्टार आहे, आणि आई वडिलांना त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर एका ठिकाणी ट्रिपला जायचं होतं, तर त्यांनी मला आता मोठा मुलगा आहे ना तो काय राहील त्याचा असं म्हणून घरी ठेवलं नाशिकला असतात. आणि समोरच्या एक काकू होत्या, त्यांना सांगितलं काय खायचं प्यायचं तुम्ही जरा लक्ष द्या आणि तू बघ रे बाबा सांभाळून घे. आता माझ्यामध्ये असणारे किडे मला स्वस्त बसू देत नव्हते, काहीतरी करूया. तर तेव्हा दूरदर्शनवर एक कार्यक्रम पाककलेचा बघताना त्याच्यामध्ये एक पदार्थ मी पाहिला आणि मला वाटलं आपण करून बघू, जस्ट पाहिला, पण बेसिक नॉलेज काही नव्हतं. तर तो असा होता, पोह्याचा लाडू, कुरकुरीत पोह्याचा लाडू असा साधा एक प्रकार होता. तर काय करायचं, पोहे तळून घ्यायचे, मग त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, त्याचे काहीतरी लाडू वाढायचे किंवा चिवडा करायचा असं काहीतरी ते होतं. उत्तम, चला सुरुवात करूया. कढई घेतली, आता तापवायला ठेवली, त्याच्यामध्ये एक पदार्थ टाकला आणि आता पोहे टाकायचं तापलं की, म्हणून असे पचकन पोहे टाकले. आणि मग माझ्या लक्षात आलं मी तेलाऐवजी तूप टाकलं होतं. सगळे पोहे फुलून त्याच्या लाह्या होऊन सगळ्या ओटाभर त्या तुपकट लाह्या. बरं, आमच्या नाशिकच्या घरी अशी पद्धत होती, थोडं अन्न उरलं की आम्ही गॅलरीमध्ये एका वाटीत ठेवायचं, म्हणजे चिमणे किंवा कावळे होते खायचे, आपण जनरली करतो असं. तसं मी ते एवढे परातभर पोहे ठेवले, एकही चिमणी एकही कावळा, म्हणजे आपण म्हणतो कुत्र विचारत नाही तसं झालं होतं त्याचं, पण खायचे वांदे एवढं तुपकट खोल गाणार अशी माझी पहिली भजी ती. त्यानंतर काही काळ मी धसका घेतला, पण म्हटलं कशाला घाबरायचं, आपण करून बघायचं, कावळे चिमणे खाऊ न खाऊ आपण खाऊ. सो असा माझा पहिला प्रयत्न फसला होता, त्यानंतर आणि पण हा पोहा खूपच छान कॉमेडी किस्सा होता असं म्हणायला हरकत नाही. आणि लास्ट पण ऑफ द लिस्ट असा प्रश्न आहे की तू आज अहमदनगर मध्ये आलास, तर नगरचा आणि तुझं असं काही स्पेशल कनेक्शन आहे का? मूळ जन्मगाव अहमदनगर आहे. क्या बात आहे, म्हणजे हा नगरचा मुलगा आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही, राईट? यात माझं काही कर्तृत्व नाही, जे काय केलं तसं आई वडिलांनी केलं. तरी माझं जन्मगाव अहमदनगर आहे, मी बालवाडीपर्यंत समर्थ विद्या मंदिर मध्ये शिकलेलो आहे. माझी आई भिंगारची आहे, माझा मामा गेली काही वर्ष पर्यंत तिथेच राहत होता, आता तो पुण्यामध्ये शिफ्ट झाला. माझी मावशी, माझ्या अनेक आत्या, माझे काका, माझ्या चुलत भावंड ही सगळी नगरमध्ये आहेत. मयुरी तुम्ही पुढे या, मयुरीसाठी एकदा जोरदार ठाण्या. तुमचं मला सगळ्यात काय आवडलं तर कॉन्स्टंट त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल, म्हणजे फक्त जसं मॉडेल्स किंवा यांना तेवढ्या तेवढ्या पुढतं किंवा आम्ही ऍक्टर पण हसतो परत चेहरा असा करतो असं नाही, अशा रत्नाजी या राऊंडच्या विनर आहेत असं मला वाटतं. त्यामुळे रत्नाजी तुम्ही चार परीक्षा आणि या सगळ्या टेक्निकल गोष्टी विसरून जा, तुम्हाला मनाला वाटते म्हणून तुम्ही इतकं सुंदर गाता कारण तुम्ही दोघी सुद्धा, म्हणजे मला नाही वाटत गाणं गाण्यासाठी सूर तालाची काही गरज असते, आपल्याला मनाला जे योग्य वाटतं ते आपण गावं, आपल्याला ज्यांना आनंद मिळतो ते गावं. त्यामुळे तुम्ही तिघी खूप छान गायलात, पण विनर रत्नाजी. क्या बात आहे, रत्नाजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्या आपल्या ह्या ऍक्टिव्हिटीच्या विनर ठरल्या आहेत, म्हणून त्यांना एक सुंदर प्राईज अभिजितच्या हस्ते आपण देणार आहोत. आणि आपल्या दोन्ही मैत्रिणींना थँक्यू सो मच रत्नाजी.
त्यातल्या त्यात चव कोणाची चांगली आहे, कोणाचं काय खर्च झालंय, काय कमी पडलंय, हे सगळं अत्यंत फेअरली जज करणार इज अ व्हेरी बिग टास्क. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त फेअर निर्णय देण्याचा प्रयत्न केला आणि तो यासाठी मी म्हणतोय की खरं तर 3 नंबर काढायचे असताना त्यांनी 6 टोटल काढलेले, जे प्रत्येक स्थानावरचे 2-2 मेंबर्स काढलेले. आय लव्ह नगर आयोजित जय जलाराम प्रायोजित नगर किचन क्वीन पाककला स्पर्धेच्या 6 विजेत्या म्हणजेच तृतीय 2, द्वितीय 2 आणि प्रथम क्रमांक 2 अशा विजेत्या आपल्याला भेटलेले आहेत. आणि अशा प्रकारे या ब्लॉगची सांगता करते, खूप धमाल आलेली आहे अभिजित सोबतचा हा ब्लॉग, मजा आली. आणि तू कसं एन्जॉय केला मी बघितलं, खूप अप्रतिम रिस्पॉन्स होता सगळ्या महिलांचा. खूप मजा आली, खूप एक साधारण 75 एंट्रीज होत्या आणि त्याच्या बरोबरीने त्यांची मैत्रिणी, त्यांच्या बरोबरीने आलेले कुटुंबीय असे सगळेच होते. सो इट वॉज अ फन एक्सपिरियन्स. खूप मस्त मस्त डिशेस बनवल्या होत्या आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं, जजेसने इतकं मन लावून अत्यंत फेअर निर्णय देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे 3 नंबर्स न काढता 6 नंबर्स काढले. म्हणजे 1, 2, 3 या तिन्ही पोझिशन्सवर 2-2 स्पर्धकांना चान्स देण्यात आला, त्यामुळे खूप मजा आली. सगळ्यांबरोबर डान्स केला, खाल्लं, एन्जॉय केलं, बक्षिसं दिली आणि एकंदरच अनुभव फार मजा होता. अहमदनगर, थँक्यू सो मच. आणि पुन्हा कधी येतो अहमदनगरला? आता लवकरच काहीतरी खादाडी करायला येऊच या, तुम्ही सांगा आपण येऊ. सी यू आणि हा ब्लॉग नक्की बघा.